मी सायली, सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला काठाची पॅचवर डिझाईन सांगणार आहे, तीही अगदी सोप्या पद्धतीने। आणि ॲक्च्युली ही जे काही काठाची पॅचवर डिझाईन बनवणार आहोत, तर ही आपण पानगळ्यावर बनवणार आहोत। तर बऱ्याच जणांना बऱ्याचदा पानगळा हा खूप आवडत असतो, सो आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पानगळ्यावर काठ वापरून पॅच कसा बनवायचा, तो पॅच आपल्या बॅकनेकला कसा लावायचा, याचाच अर्थ पानगळ्यावर पॅचवरची डिझाईन काठापासून कशी बनवायची हे सांगणार आहे। तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल। एवढंच नाही, नुसतं डिझाईन बनवणंच नाही तर ती फिनिशिंग सहित कसं बनवायचं हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात येईल। तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। नक्कीच ह्या डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक येईल, कारण ह्या ब्लाऊजला सुद्धा नक्कीच खूप सुंदर असं लुक आलेला आहे। आणि हा जो काही ब्लाऊज आहे, तर हा खास मी माझ्या मम्मीसाठी शिवलेला आहे आणि मम्मीच्या ब्लाऊजवर ही डिझाईन बनवलेली आहे। चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी सुंदरशी ब्लाऊजची डिझाईन सहजच बनवता येईल, ठीक आहे। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही बॅकनेक आहे, तर तो मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर बघा, हा जो काही काठ आहे, तर तो सुद्धा सेपरेट इथे कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी। तर याचा मी अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक असं दोन्हीही कटिंग करून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुमच्या मापानुसार ह्या गळ्याची कटिंग कशी करायची तर त्याची आयडिया जरा तुम्हाला येईल। तर बघा, हा जो काही ब्लाऊज आहे, तर त्याच्या जी काही उंची आहे, तर ती आहे इथे 12.5 इंच आणि 12.5 इंचामध्ये 1 इंच मार्जिन, तर असं टोटल किती झालं मग 13.5। त्यानंतर बघा, इथून टाकलेलं आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी, तर मी मार्किंग करून ठेवते बघा, आणि 5.5 शोल्डर। त्याचबरोबर याचा मुंडासुद्धा आपण इथे घेतलेला आहे 5.5 इंचाचा, आणि 1.5 ला मार्किंग करून या बॅकनेकचा मुंड्याचा शेपसुद्धा देऊन घेतला। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजेच 8×32, तर पुढं 1/2 इंच म्हणजे ते किती झालं 8.5, आणि 1.5 इंच मार्जिन, तर असं टोटल मार्किंग करून आपण हा बॅकनेक इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला बघा, हा जो काही बॅकनेक आहे त्याच्या गळ्याची मार्किंग सांगते। तर बघा, तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्ही 1/2 इंच मार्जिन एक्स्ट्राचं ॲड करायचं आहे। तर ह्या ब्लाऊजचा जो काही गळा आहे, तर तो आहे 8.5, 1/2 इंच मार्जिन, असं टोटल बघा मी इथे 9 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची पुन्हा खालीसुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे। आणि सगळ्यात आधी बघा, आता हा बॉक्स ड्रॉ करायचा, त्यानंतर बघा इथे मी पानगळ्याचा आकार बघा ह्या पद्धतीने देऊन घेतलेला आहे, ठीक आहे। तुम्हाला अजून डीप हवा असेल तर तुम्ही देऊ शकतात, बट इथे एवढाच सफिशियंट आहे, तर मग मी एवढाच इथे दिलेला आहे, ठीक आहे। आता ही मार्किंग आपल्याला कॅनव्हस पेपरवर करून घ्यायची आहे। तर बघा, कॅनव्हस पेपर मी बरोबर एकदम काटोकाट ठेवून घेतलेला आहे आणि इथे सेंटरला एक पिन लावते। तर बघा, जी काही मार्किंग आहे तर ती वरती दिसते बघा, तर मी ती फक्त स्केचपेनने इथे थोडी डार्क करून घेते, ठीक आहे। आता बघा, हीच मार्किंग आपल्याला ह्या कॅनव्हस पेपरच्या बॅक साईडला सुद्धा करायची। तर त्याआधी बघा, इथे 1 किंवा 1/4 इंचाचं तुम्ही कडेकडेने मार्किंग करू शकतात, तुम्हाला जेवढा इंचाचा पॅच हवा आहे तेवढा। तर मी इथे बघा 1 इंचाचं मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने पुन्हा हा शेप देऊन घ्यायचा आहे बघा, म्हणजेच आपला हा जो काही पॅच आहे, तर तो 1 इंचाचा इथे रेडी होईल, ठीक आहे। तर बघा, आता ह्या पॅचची मार्किंग झालेली आहे, तर ही मार्किंग आपल्याला बघा ह्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते, तर तिथे डार्क करून घ्यायची, म्हणजे मग आपल्याला शिवताना काय होतं की दोन्ही पण व्यवस्थित मार्किंग दिसतात, त्यावर टिपा आला की दोन्ही साईडचं बरोबर सेमच येईल, ठीक आहे। तर बघा, आता आपण हे कट करून घेऊयात। तर इथे साधारणतः बघा 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला हा पॅच इथे कटिंग करून घ्यायचा आहे। आता यासाठी आपल्याला लागणार आहे इथे काठ, तर जो काही काठ आहे, तर तो आता पुरतो आहे की नाही तर ते सगळ्यात आधी आपण चेक करूयात। तर बघा, एवढा तर पुरत नाही, आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागेल। तर मग मी बघा, उरलेला दुसरा जो काठ आहे ना, तर त्याचा जॉईंट देते। तर बघा, एक काठाचा पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावर दुसरा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने टिप मारून घ्यायची। त्यानंतर बघा, हा काठ पुन्हा सरळ करून एक दापटीप द्यायची, म्हणजे कुठे जॉईंट वगैरे आहे तर ते लक्षात येत नाही, ठीक आहे। त्यानंतर बघा, आता हा जो काही काठ आहे, तर तो आपण फोल्ड करून घेऊयात ह्या पद्धतीने आणि 2 तुकडे करायचे आहे त्याचे बघा, ठीक आहे। त्यानंतर पुन्हा आता आपल्याला तो सेंटरला जॉईन करून घ्यायचा आहे। तर बघा, बरोबर ग्रे कलर जेवढा आहे ना, तर तेवढंच मी मार्जिन पकडते, म्हणजे बरोबर सगळ्या साईडने आपल्याला काठ अवेलेबल राहील हे बघा। आणि ही टिप मारून घेतल्यानंतर पुन्हा ते सरळ करून दापटीप द्यायची, जेणेकरून काय होतं की कुठे जॉईंट वगैरे आहेत ते लक्षात येत नाही आणि फिनिशिंग छान येते। तर बघा, आता हा जो काही काठ आहे त्याला आपण कॅनव्हस पेपर लावूयात। तर काठ उलटा ठेवला आणि त्यावर आपण इथे कॅनव्हस पेपर ठेवून
एक पिन लावून घेतली. तर बघा ही जी काही मेन मार्किंग आहे आतली, तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. तर बरोबर जशी टिप आहे तशीच मारायची आहे, म्हणजे जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टिप मारायची आहे, कमी जास्त होऊन देऊ नका. आता ही टिप मारून झाल्यानंतर त्याच्या शेजारीसुद्धा पॅचची 1 इंचाची जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथेसुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची, कारण की हा आपला एक्झॅक्ट मार्किंग आहे आणि तेवढा आपला पॅच आहे, त्यामुळे मग एक्झॅक्टली त्यावरच मार्किंग करणं गरजेचं आहे, म्हणजे तरच ते व्यवस्थित येईल. ठीक आहे, तर बघा आता टिप मारून झालेली आहे. आता त्यानंतर काय करायचं आपण बघा, हा एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे काठाचा तर तो कट करून घेऊयात, आणि जेवढा कॅनव्हास पेपर आहे एक्झॅक्टली तेवढंच आता आपल्याला हे पार्ट ठेवायचं आहे. तर बघा इकडचंसुद्धा कडेकडेने व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊयात. ठीक आहे, तर बघा एक्झॅक्ट मापाचा पॅच आता इथे म्हणजे कॅनव्हास पेपर आणि काठ रेडी झाला. त्यानंतर बघा आता हा पार्ट ब्लाऊजचा सरळ ठेवायचा, त्यावर आता हा अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे, आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे खालच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे. आता ही टिप मारून झाल्यानंतर काय करायचं, खालच्या साईडला जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर बघा हा पार्ट सरळ करून इथे खालच्या साईडला आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे. तर इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत ह्या पद्धतीने फिनिशिंग सहित दापटीप देऊन घ्यायची. बघा परफेक्ट दापटीप देऊन झाली, त्यानंतर बघा अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने आहे तसं जॉईन करून घ्यायचं, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अस्तर आपण हे एक्झॅक्टली कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण हा थोडासा एक्स्ट्रा कट करतो, कारण की स्टिच करताना आपल्याला ते सोपं जावं, कमी वगैरे पडायला नको त्यासाठी. म्हणूनच मग आपण आधी हे जोडून घ्यायचं अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा, आणि ह्या पद्धतीने जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता हे कटिंग झालेलं आहे एक्स्ट्राचं, आणि अजून महत्त्वाचं म्हणजे हे कट करताना काळजी घ्यायची की ब्लाऊजचा म्हणजे अस्तरचा कपडा कुठेही एक्स्ट्राचा कट होणार नाही. त्यानंतर काय करायचं बघा, आता इथे बघा हा बॅकनेक जो आहे तर तो ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटरची मार्किंग इथे करून घ्यायची, आणि सेंटरला मी कटसुद्धा मारून घेतलेला आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला पुन्हा पॅचचा सुद्धा सेंटरला कट मारून घ्यायचा, आणि ह्या पद्धतीने सेंटरबरोबर मॅच करून बघायचा. आता बघा ह्या पद्धतीने उलटं ठेवायचं, याचाच अर्थ तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की बॅक पार्ट पण उलटा ठेवलेला आहे आणि पॅचसुद्धा आपण उलटा ठेवलेला आहे बरोबर सेंटरला मॅच करत. आणि सगळ्यात आधी बघा आपल्याला इथे सेंटरला म्हणजे मध्यभागी एक टिप मारून घ्यायची आहे. आता ह्या टिपमुळे काय होतं आपलं की पॅच हलत नाही. आपण जर का डायरेक्ट गळ्याच्या साईडने टिप मारायला सुरुवात केली की बऱ्याचदा तो पॅच तिरका होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे आधी सेंटरला टिप मारायची, आणि त्यानंतर बघा आता आपण गळ्याच्या बरोबर जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टिप मारून घेत आहोत. तर तुम्हीसुद्धा जी काही मार्किंग केलेली आहे त्यावरच एक्झॅक्टली टिप मारायची. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण दुसऱ्या साईडलासुद्धा गळ्याची मार्किंग का करत होतो, त्यामुळे काय होतं की दोन्ही पण पार्ट आपले सेम जरा टिप वगैरे येते आणि फिनिशिंग छान येते. तर बघा आता ही टिप मारून झाल्यानंतर 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला हा मधला पोर्शन सगळा कट करायचा आहे, कॅनव्हासचा म्हणजे पॅचचा ब्लाऊजचा जो काही असेल एक्स्ट्राचा तो सगळाच. ठीक आहे, त्यानंतर आता ह्या गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, त्यामुळे काय होईल की ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ साईडला फोल्ड करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होईल, आणि हा जो काही पानगळा दिसतो आहे तर तो एकदम छान असा परफेक्ट त्याचा शेपसुद्धा असाच येईल. त्यासाठी मग गळ्याला छोटे छोटे कट्स मारणं खूप गरजेचं आहे. तुमचा गळा कुठलाही असो शक्यतो कट्स मारायचे म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होतं आणि तुमची गळ्याची फिनिशिंगसुद्धा छान येते. तर फिनिशिंगसाठी ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे, तर ती तुम्ही लक्षात राहू द्या. आता बघा इथे कट्स मारून झालेले आहेत, त्यानंतर आता आपल्याला हा जो काही पॅच आहे तर तो बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून वरच्या साईडला काढून घ्यायचा आहे. हे बघा, ठीक आहे. तर आता आपल्याला इथे सगळ्यात आधी द्यायची आहे दापटीप. तर इथे दापटीप देताना काळजी घ्यायची की अस्तरचा कपड्यावरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही, तर एकदम व्यवस्थित प्रॉपर थोडं थोडं पकडायचं आहे तो पॅच, आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित गळ्याचा शेप वगैरे कुठेही चेंज होणार नाही, फिनिशिंग बिघडणार नाही, याची काळजी घेत घेत आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा इथे तुमच्या लक्षात आलेलं असेल की ॲक्च्युली काठ जो आहे तर तो सिल्वर कलरचाच आहे, ग्रे कलरवर सिल्वर कलर आहे बघा. आणि त्यानंतर बघा आता इथे छान फिनिशिंगसहित आपण दापटीप देऊन घेतली आहे, बघा शेप एकदम परफेक्ट आला आहे.
त्यानंतर हा जेवढा शेप आहेत ना आपला म्हणजे जेवढा पॅच आहे तर बरोबर त्याच लेवलमध्ये बघा आपण ह्या पद्धतीने कडेकडेने इथे टीप मारून घेऊयात. तर टीप मारताना सुद्धा हा पॅच कुठेही काहीही गोळा होणार नाही याची काळजी घेतच टीप मारून घ्यायची. हे बघा परफेक्ट लागला गेलेला आहे, कुठे उचकलेला नाही आहे, वर खाली वगैरे काहीही दिसत नाही. त्यानंतर बघा इथे मी सिल्वर कलरची एक लेस घेतलेली आहे, तर तुम्ही सुद्धा सिल्वर कलरची घ्यायची. जर सिल्वर काट असेल तर गोल्डन काट असेल तर गोल्डन कलरची घ्यायची आहे, किंवा साडीचा कॉन्ट्रास्ट सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात. तर बघा मग मी इथे सिल्वर कलरची लेस गळ्याच्या कडेकडेने व्यवस्थित लावून घेते. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकता, अजून डिझायनर पण लावू शकता, सिंपल पण लावू शकता, ब्रॉड बारीक तुम्हाला जशी आवडेल तशी. आणि बघा इथे व्यवस्थित ती फोल्ड करायची, जेणेकरून आपला शेप पानगळ्याचा व्यवस्थित येईल. लेस परफेक्ट लावणं सुद्धा खूप गरजेचं असतं, बऱ्याचदा आकार नीट येतो पण जर का आपण लेस नीट लावली नाही तर आपल्या गळ्याची फिनिशिंग पुन्हा बिघडती, शेप आपल्याला हवा तसा प्रॉपर दिसत नाही. त्यामुळे लेस लावताना सुद्धा जिथे जिथे कानेकोपरे असतील तिथे व्यवस्थित फोल्ड करत चालायचं आहे. आणि बघा इथे लेसला मी डबल टिप देते, तर तुम्ही सुद्धा शक्यतो तुमची लेस बारीक असो किंवा जाड असो डबल टिप द्यायची, म्हणजे ती लेस पॅक पण होती, ती उचकत नाही, फिनिशिंग सुद्धा छान दिसते. तर हे बघा मग एकदम छान असं आपण इथे ही लेस गळ्याच्या साईडने लावून घेतलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊया. तर सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 टक्सची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे बघा, ठीक आहे. त्या आणि अर्धा अर्धा इंच कडेकडेने घेतलेले आहे. आता काय करायचं आहे बघा, हा जो काही मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने तिरका टक्स टाकायचा. बघा खाली इथे डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची, इथे लॉक करायचं म्हणजे तिथून ते ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टकसुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आणि इथेसुद्धा आपल्याला आता डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग इथे परफेक्ट फिनिशिंग सहित आपण दोन्ही साईडला छान असे टक्स टाकून घेतलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे आता बघा, इथे आपण अजून एक खालच्या साईडला लेस लावून घेऊयात. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट सरळ पण लावू शकतात किंवा थोडासा शेप देऊ शकतात. तर बघा मी चॉक मी एकदम फेंट फेंट मार्किंग करून घेतली आणि जी मार्किंग केलेली आहे आता त्यावरच ही लेस बरोबर लावून घेते. बघा इथे जो गळ्याचा टोका आहे आपलं पानगळ्याचं तिथपर्यंत पुन्हा तिथून फोल्ड करून शेप देते, म्हणजे मग छान असं लूक येईल, डिझाईन पण अजून छान दिसेल आपली. हे बघा इथपर्यंत आलं की इथून पुन्हा मग रेग्युलर जसा शेप दिलेला आहे तसं खाली खाली येत जायचं आहे. आणि एक्स्ट्राचे आपण इथे लेस कटसुद्धा करून घेतली. तर बघा ह्या लेसलासुद्धा आपण डबल टिप देऊयात, म्हणजे ती लेस दाबली पण जाईल आणि फिनिशिंग पण छान येईल. तर हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा आपण सिंगल टिप देतो आणि मग ब्लाऊजची फिनिशिंग हवी तशी दिसत नाही, मग तुम्हाला वाटतं की फिनिशिंग का छान दिसत नाही. त्यामुळे मग मी ह्या ज्या काही टिप आहेत त्या पुन्हा पुन्हा सांगते, म्हणजे तुम्ही त्या आठवणीने फॉलो करा. तर बघा छान अशी लेस लावून झालेली आहे. त्यानंतर काय करायचं, आता इथे मी सिम्पल असे छोटे छोटे त्रिकोण तयार करून घेते मध्ये लावण्यासाठी. तर बघा हा कपडा मी कट करून घेतला ब्लाऊजचा आणि एक छोटासा चौकोन काठाचा कट करून घेतला. तर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे त्रिकोण तयार करून घ्यायचे. तर बघा मी टिप मारलेली आहे, ॲक्च्युली इथे फक्त आपल्याला 3 त्रिकोण तयार करायचे आहे. आणि बघा इथेसुद्धा ह्या पद्धतीने आता हे टिप मारून झाल्यानंतर काय करायचं, जे काही एक्स्ट्राचं पार्ट आहे बघा ह्या पद्धतीने कट करून एकदम परफेक्ट मापाचे त्रिकोण करायचे. आणि आता एक बघा ब्लाऊजचा मध्ये काठाचा आणि पूर्ण ब्लाऊजचा असं 3 एकाआडेत ठेवून घ्यायचे आहे आणि ह्या पद्धतीने इथे टिप मारून घ्यायची. इकडनं मारली की इकडनंसुद्धा मारून घ्यायची आहे, ठीक आहे. आता आपण हे जे काही त्रिकोण वगैरे लावून तयार केलेलं आहे छोटीशी डिझाईन, तर ती इथे आपल्याला बघा सेंटरला ह्या पद्धतीने लावून घ्यायची आहे. तर बरोबर बघा सेंटरला ठेवली आणि इथे टिप मारून घेऊयात आता आपण. आणि बघा इथे मी डबल टिपसुद्धा मारून घेतली, स्टार्टिंगला एंडिंगला लॉक केलं म्हणजे मग ते पॅच तिथून छोटीशी जे बनवलं आहे आपण त्रिकोणचं तर ते ओपन वगैरे व्हायला नको, जर का लूज असेल तर ते लगेच ओपन होण्याचे चान्सेस असतात. बघा अजून छान असे लूक आलेला आहे आपण ते त्रिकोण लावल्यामुळे, ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं, इथे सिम्पल असे मी लटकन तयार करून घेते. तर बघा गोलाकार इथे शेप दिलेला आहे आणि इथे तुम्हाला पॅच नसेल लावायचं तरीसुद्धा चालेल, पण मी म्हणजेच कॅनव्हास पेपर लावून जर का ते पॅच टाईप नसेल बनवायचं तरीसुद्धा चालेल. तुम्ही सिम्पल असे त्रिकोण बनवू शकतात, पण मी इथे बघा हे छोटेसे कॅनव्हास पेपरचे पॅच तयार केले. सगळ्यात आधी काठ ठेवला, त्यानंतर अस्तर ठेवलेला आहे आणि मग कॅनव्हास पेपर ठेवून बघा बरोबर गोलाकार साईडला टिप मारून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने बघा इकडेसुद्धा आपण तसंच ठेवून घेऊयात आणि टिप मारून घेऊयात, म्हणजे दोन्हीही आपले लटकन सोबतच तयार होतील. आणि त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर बघा कटिंग करताना गळ्याच्या मधला जो काही काट होता तर तोच इथे आपण यूज केलेला आहे. आणि इथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे, म्हणजे याचा जो काही खालचा गोलाकार आहे तो परफेक्ट येईल. आणि ह्या पद्धतीने बघा सरळ करून मी
खाली दापटीप देऊन घेते. सेम इकडच्या साईडला पण तसंच करायचं आहे. मी पुन्हा सांगते, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सिंपल असे त्रिकोण तयार करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मी इथे जरा शेप व्यवस्थित यावा त्यासाठी केलं आहे. आणि त्यानंतर बघा, कडेकडेने ह्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. आणि काही एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून सेम करायचं. आता मी काय करते, इथे बघा खालच्या साईडला एक लेससुद्धा पुन्हा लावून घेते. त्यामुळे खरं तर मी इथे कॅनव्हसवर लावून हे लटकन तयार केलेले आहे. म्हणजे मग अजून सुंदर असं लूक येईल. सो तुम्हाला पण लेस लावायची असेल तर मग छोटेसे तुम्ही कॅनव्हसपेपरचे पॅच तयार करू शकतात. सोपं आहे, एवढं काही अवघड नाही आहे. तर बघा मग लेसला इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेतली आणि इथे एक्स्ट्राचं काय असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय घे करायचं, आता रेडीमेड सिल्वर कलरची इथे बघा मी नॉट घेतलेली आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कपडेसुद्धा बनवू शकतात, पण मी ते रेडीमेड घेतली. आणि बघा ह्या पद्धतीने ते त्रिकोणमध्ये टाकून अशी टिप मारायची. तर बघा खाली आणि वर व्यवस्थित लॉक करायचं. शक्यतो डबल टिपसुद्धा द्यायची, म्हणजे ते ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि बघा ह्या पद्धतीने मग आपण ते सरळ करून घेऊयात. तर बघा खूप छान असं गोलाकार असे लटकन तयार झालेले आहे. त्यामुळे मग कॅनव्हसवर लावलं की अजून लूक येतं. सो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकतात, काही जास्त पण टाइम त्याला लागत नाही. तर बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने करून घेतले आणि फायनली दोन्ही साईडचे छान असे फॅब्रिकचे लटकन इथे तयार झाले. तर बघा आता सेंटरला कट केलं आणि इथे बॅकनेकला लावून घेऊयात. तर साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला इथे लावायचं असतं. तर आणि तिथे सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची, म्हणजे 2-4 टिपा देऊन शक्यतो लॉक करून घ्यायचं, म्हणजे ते लवकर खराब होणार नाही. ब्लाऊज किती धुवा किती यूज करा ते निघणार नाही, ठीक आहे. आणि बघा इकडच्या साईडला सुद्धा मग बरोबर आपण ते 2-4 टिपा मारून लॉक करून घेतलेलं आहे, ठीक आहे. आणि बघा सेम 30 मार्किंग केली, म्हणजे दोन्ही पण एकाच लेवलमध्ये व्हावे यासाठी. तर बघा फायनली नॉट लावून झालेले आहे. आणि आता हे तुम्हाला बांधून दाखवते की त्याचं लुक कसं येतं इथे. तर हे बघा खूप छान असे सिम्पल फॅब्रिकपासून आपण इथे लेस लावून लटकन तयार करून घेतले. खूप छान असे पॅचवर्क डिझाईनसुद्धा इथे रेडी झालेली आहे. त्यानंतर बघा इथे सेंटरला तुम्ही बटन वगैरे लावू शकतात, पण मी इथे व्हाईट कलरचा मोती घेतलेला आहे. कारण की सिल्वर कॉम्बिनेशन आहे त्यामुळे गोल्डन तर काही नको होतं. आणि दुसरं काही लावण्यापेक्षा म्हटलं जरा थोडं मोती लावूयात, म्हणजे जरा लूक वेगळा येईल. तर बघा मग मी इथे आपले सुईनेच तो मोती लावणार आहे. तर 4 पदरी दोरा घ्यायचा शक्यतो, म्हणजे तो पॅक लागला जातो. 1-2 टाके टाकले तरीसुद्धा. आणि बघा ह्या पद्धतीने बरोबर जिथे आपल्या 2 लेस मॅच होत आहे तिथे सेंटरला आपण हा मोती लावून घेऊयात. तर तुम्ही वाटत असेल तर बटन वगैरे लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. किंवा असं मोती लावू शकतात, म्हणजे अजून छान लूक येईल. तुम्हाला वाटत असेल तर त्या डिझाईनच्या खालीसुद्धा तुम्ही थोड्या अंतरावर अजून 1-2 मोती लावू शकतात, तरीसुद्धा छान दिसेल. बट मी इथे एकच लावलेलं आहे, ठीक आहे. तर बघा मग फायनली आपला हा बॅकनेक पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तर मी तुम्हाला या बॅकनेकची कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर फिनिशिंगसाठी सुद्धा खूप काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या. सो तुम्ही त्या नक्की फॉलो करा. त्याचबरोबर आता हा बॅकनेक ब्लाऊजला लावल्यावर कसा दिसतो तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की तुम्ही कुठल्या ब्लाऊजवर ही डिझाईन करू शकतात आणि म्हणजे तुमच्या कुठल्या साडीवर वगैरे ती मॅच होऊ शकते. आणि तुम्हाला थोडीशी आयडियासुद्धा येईल की ब्लाऊजवर ही डिझाईन कशी दिसते ते, ठीक आहे. तर बघा आता मी हा जो काही इथे ब्लाऊज शिवलेला आहे तर तो तुम्हाला दाखवते. हे बघा, तर फायनली हा ब्लाऊज पूर्ण स्टिच झालेला आहे. बघा स्लीव्ज वगैरे फिटिंग वगैरे सगळं. आणि इथे बघा स्लीव्जला सुद्धा मी बॉर्डरला लेस लावली, त्यामुळे मग ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लूक आलेला आहे. सो तुम्ही सुद्धा असं करू शकतात. जास्त डिझाईन नको असेल तर काठाच्या बॉर्डरला ती लेस लावू शकतात. तर फायनली हा ब्लाऊज बघा खूप सुंदर दिसतोय आणि ह्या डिझाईनमुळे ह्या ब्लाऊजला अजूनच छान असं लूक आलं. सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की शिवून बघा, नक्कीच तुमच्या ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर असं लूक येईल. आणि ही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे आणि मी तुम्हाला ती अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेल्या आहे. तर तुम्ही ही डिझाईन नक्की बनवून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.